कुडाळ तालुक्यातल्या नेरूर येवडीयेवाडी इथल्या संतोष देऊळकर यांच्या घरात असलेल्या विचित्र प्रकारामुळे देऊळकर कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहे. नेमका कसला खेळ चालतो इथं, देऊळकर कुटुंबियांना नेमकी कशाची भीती वाटते, यामागे अमानवी शक्ती आहे की आणखी काय, भिंतीतून नेमकं कोण बोलतं, भांड्याच्या स्टँडवरची भांडी अचानकपणे जमिनीवर का पडतात, अचानक बत्ती कशी गुल होते, नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी कोकण नावची टीम पोहोचली नेरूर मध्ये. ऍडव्होकेट राजीव बिले, कुडाळमधले काही नागरिक आणि घरमालक संतोष देऊळकर यांनी सुद्धा आज तिथं मुक्काम करून याची शहानिशा करून वस्तुस्थिती लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. पाहूया देऊळकरांच्या घरात नेमका कोणता खेळ चाललाय. संतोष देऊळकर हे नेरूर येवडीयेवाडी इथं राहतात. त्यांच्या अनेक पिढ्या इथं होऊन गेल्या. साधारण वर्षभरापूर्वी देऊळकर यांनी स्वतः जागा विकत घेऊन स्वतःच्या मालकीचं घर बांधलं. पण साधारण 1-2 महिन्यांपूर्वी गृहप्रवेश केल्यानंतर त्यांना या घरात विचित्र अनुभव यायला लागले. रात्रीच्या वेळी घराच्या भिंतीतून अचानकपणे विचित्र आवाज येणं, भांड्यांच्या स्टँडवरची भांडी अचानकपणे खाली पडणं, घरांवर दगडांचा मारा होणं, अचानक बत्ती गुल होणं, अशा विचित्र घटना घरात घडू लागल्या. या साऱ्या घटना दिवसाच्या कोणत्याही वेळी व्हायच्या आणि बाहेर जाऊन पाहिलं तर कोणीच नसायचं. साहजिकच देऊळकर कुटुंबीय या साऱ्या प्रकारानं हैराण झाले, भयभीत झाले. त्यांना याची प्रचंड दहशत निर्माण झाली आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी ते घर सोडलं आणि आपल्या जुन्या घरी जाऊन ते राहू लागले. पण ही गोष्ट गावात पसरली होती, सोशल मीडियामुळे सगळीकडे व्हायरल झाली. नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी लोक येऊ लागली. आज कुडाळचे काही नागरिकसुद्धा नेमका काय प्रकार होतो याची शहानिशा करण्यासाठी देऊळकर यांच्या घरी पोहोचले. तिथले ग्रामस्थसुद्धा तिकडे जमले होते. संतोष देऊळकर यांचा नेमका कसा होता अनुभव, नेमकं काय अनुभवलं त्यांनी, कशा घडायच्या या घटना, हे जाणून घेण्यासाठी आम्ही देऊळकर यांना बोलतं केलं. म्हणजे घराचं काम करताना काही त्रास नव्हता मला, म्हणजे बाकी म्हणजे आवाज वगैरे यायचा कसला त्रास नाही, काहीच नाही. मी एकटा येऊन सुद्धा काम करायचं वगैरे तरी काहीच त्रास नाही. त्याच्यानंतर चतुर्थीच्या म्हणजे अगोदर आम्ही 8 दिवस इथे ब्राह्मणभोजन करून राहायला आलो, त्यावेळी सुद्धा काही त्रास नव्हता. नंतर माळवस वगैरे झाल्यानंतर आवाज यायला चालू झाला, पहिला पाठीमागून पडवीमध्ये ताण ताण करून आवाज यायचा. पहिल्यांदा म्हटलं आम्ही का उंदीर वगैरे असतात ते काहीतरी आवाज करतात असं म्हणून थोडे दिवस घालवले. त्याच्यानंतर हळूहळू आवाज वाढायला लागला, म्हणजे चारी कोपऱ्याला आवाज यायला लागला. चारी कोपऱ्याला आला तरी पण आम्ही काय समजत नाही, म्हणजे कसं तर ते येतो आवाज, पक्षी वगैरे करतो असं. हा कधी यायचा आवाज, सकाळ रात्री वेळ कुठली होती? वेळ म्हणजे तसं बघितलं दिवसातून खूप वेळा, म्हणजे सकाळ संध्याकाळ रात्री कधी यायचा, कधी यायचा, कधी कधी फाटलेला सुद्धा मी उठलो तो आवाज ऐकलेला आहे तो. त्याच्यानंतर परत पत्र्यांचा आवाज यायला लागला, मग चालल्यावर कोणते वर चालतं दिवसाचा सुद्धा एवढं दिवसाचा. त्यानंतर पुन्हा म्हणजे आम्ही ती चौकशी केली, थोडीशी काहीतरी देवाची बाब असेल काहीतरी आमची फुलं असेल चौकशी केली, कोणी सांगल्याप्रमाणे ते थोडंसं आम्ही धारणा वगैरे करायला गेलो. त्याच्या दुसरे दिवस जास्त झालं, दुसरे दिवस खूपच म्हणजे मोठा प्रकार आला, म्हणजे बोलण्याचा वगैरे. म्हणजे बायकोला विचारलं काय चाललं आहे, करतात ते काय कशासाठी, म्हणजे असा आवाज भिंतीमधून आला. ह्याची वेळ कधी होती? साधारण दिवसाची, म्हणजे 11-12 दरम्यान असत दुपारी. हा बोलण्याचा प्रकार हा दिवसाचाच झाला. काय काय बोलायचे, चाललंय काय, करतात ते कशासाठी, कोणासाठी, म्हणजे असा फक्त एवढेच प्रश्न. 2-3 वेळा हेच प्रश्न विचारले. त्याच्यानंतर म्हणजे आमच्या चुलत भाऊला वगैरे समजलं ना, त्याला बोलून आणलं, तो आला, त्याची बाईक वगैरे सगळी आली, तर त्याला पटत नव्हतं, हे काहीच पटत नव्हतं. तो स्वतः आतमध्ये गेला सकाळी, साधारण 9:00 नंतर आला, म्हणजे 10:00 दरम्यान तो आला आणि आतमध्ये गेला आणि तो असं मोठ्यानं कोण कुठे आहे, भूत वगैरे कुठे आहे असं बोलला. त्याच्यानंतर म्हणजे भिंतीला स्टँड हलायला लागलं, म्हणजे त्याने ते स्वतः बघितलं स्टँड हलतं, ते स्टँड हलतो म्हणून आणि कोणतरी दगड मारायला लागलं. दगडाचा आवाज आल्याबरोबर तो बाहेर आला, घराभोवती गोल फिरला, म्हणजे कोण माणूस असेल तर, म्हणून तो घराभोवती फिरला तर माणूस कोण नाही त्याला सापडला. पण पुन्हा तो आतमध्ये गेला तरी पण ते स्टँड हलत होतं, स्टँड हलत होतं, त्यावेळी त्याने भिंतीवर हात मारला, तिथे तिथे आवाज यायचा, त्या भिंतीवर हात मारला ना, म्हणजे मोठ्याने म्हणजे जरा असा हे करून मारला, जोर लावला, हा कोण आहे तू, हे पड असं हात मारल्याबरोबर आतून आवाज आला, घोगरा आवाज, हे तू तुझ्या घराला चालता हो, म्हणजे तुझं इथे काय नाही,
म्हणजे असा घोगरा आवाज आला, मग त्यावेळी सुद्धा तोही दचकला, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे इथे असं आहे, म्हणजे काहीतरी शक्ती आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, एवढा भिंतीनं आवाज आल्यानंतर नंतर तो पुन्हा एकदा परत तो भिंतीतून आवाज आला म्हणून तो परत बाहेर गेला, पाठीमागच्या दरवाजाने बाहेर गेला, म्हणजे कोणतरी माणूस करतो की काय, तर माणूस कोणीच नाही. परत तो पुन्हा आत आला, तर आत आल्यानंतर काय, आत आला दरवाजा बंद केला, केल्याबरोबर जो मागे फिरतो तोपर्यंत पाठीमागून दरवाज्यावर तेवढ्यानंतरी आवाज आला, म्हणून त्याने पुन्हा दरवाजा उघडला आणि परत बघितलं माणूस कोण पाठीमागून हात मारतो, तर सुद्धा माणूस नाही दिसला, कोणी दिसला नाही. हा प्रकार काय म्हणजे हा कधी कधी रात्री सुद्धा एक दोन वेळा जायची, म्हटलं डायरेक्ट गेली असेल काय, म्हणजे आम्ही काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तरी पण या दिवस असं नाही म्हटलं की 15-20 माणसं होती ना, त्यावेळी लाईट गेली, पत्रे दगड वगैरे पत्र्यावर पडले, मोठ्याने आवाज आले, म्हणजे आजूबाजूच्या वाडीनं सुद्धा आवाज आला, एवढा आवाज झाला, ते लोक सुद्धा आले, म्हणजे आवाज कशाचा म्हणून, म्हणजे आमच्या बाजूला मांगरवाडी म्हणून आहे, तिथून सुद्धा दांडीबिंडी घेऊन आले, म्हणजे काय भानगड काय एवढा आवाज कशाचा येतो म्हणून जमा आले. तर त्याचं म्हणजे जे बाकीचे आलेले ते सुद्धा त्यांना सुद्धा वाटलं काहीतरी इथे शक्ती आहे, म्हणजे ते सुद्धा घाबरून नंतर गेले. इन्व्हर्टर होता भावाचा, म्हणजे लाईट गेली कदाचित, तर म्हणून इन्व्हर्टर आणलेला बरोबर, तो इन्व्हर्टर सुद्धा आवाज झाला मोठा आणि इन्व्हर्टर बंदच झाला. इन्व्हर्टर घरातच होता, त्याच्या हातातच होता, आमच्या तुलत भावाच्या त्याच्या हातातच इन्व्हर्टर होता, हातामध्ये हो झाला बरोबर, बंदच झाला, बंद झाला, मग त्यावेळी लाईटही बंद झाली आणि तोही बंद झाला. नंतर ते काही लोक आलेले ते सुद्धा नंतर गेले घाबरून, घाबरून गेले आणि सकाळी आम्ही बघतो त्या ॲटोमॅटिकली लाईट चालू होती आमच्या घरची, पुन्हा इन्व्हर्टर त्याचा असं आवाज झाला, म्हणजे खुळखुळा झाला, म्हणजे ते सकाळी ती बोलत होती, आमची भाऊजी सुद्धा बोलत होती, इन्व्हर्टर आमचा बाद झाला. मी तिला बोललो ज्यावरती आमची लाईट आली त्यावरती तुमचा इन्व्हर्टर आता चालू करून बघा कदाचित पेटेल, तर खरोखर चालू केल्याबरोबर पेटला. हा काय प्रॉब्लेम, म्हणजे हे सर्व म्हणजे जे आवाज यायचा हे खूप दिवस झाले, हे 8 दिवसात, म्हणजे 8-10 दिवसात हा प्रकार जास्त झाला. खूप दिवस म्हणजे किती, 2 महिने, 1 महिना, किती? 2 महिन्याच्या अगोदर, 2 महिन्याच्या अगोदरपासून हे होते. तुमचा काय अंदाज आहे, तुमचा कोणावर संशय आहे का, किंवा तुम्हाला हे मानवनिर्मित वाटतंय की काही भूताखेताचा प्रकार आहे असं वाटतं, काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं तसं म्हणजे संशय कोणावर नाही, फक्त कसं मला ते म्हणजे दोन्ही प्रकारचं मी म्हणतो का, एक दगड मारतो ते एक माणूस मारू शकेल म्हणजे असं माझं मत आहे, म्हणजे एक माणूस करू शकेल, पण भिंतीचा आवाज येतो तो कसा काय, किंवा स्टँड हलायचो, म्हणजे आम्ही स्वतः स्टँड हलतलं बघितलं, बाहेर जाऊनही चेक केलं स्टँड हलतं त्यावेळी, बाहेरून कोण करतं तर माणूस भेटला पाहिजे ना, कोणतरी काठी घालताना आम्हाला भेटलं पाहिजे बरं, असं माझे कामगार सुद्धा आले त्यांना सुद्धा दाखवलं बघ स्टँड हलतात, मग त्यांनी बघितलं ते बघीपर्यंत मी बाहेर जाऊन चेक सुद्धा केलं कोण कोणतरी बाहेरसून हलवत होतो म्हणून, तो कोणी नाही पण स्टँड हलत होतो, हलत होतो. अच्छा, आता ते सुद्धा आले नाही, ते समीर माने वगैरे कामगार सुद्धा स्वतः बोलले, म्हणजे त्यांना सुद्धा म्हणतात काहीतरी आहे. त्याच्यानंतर आता परवाच्या दिवशी ते संध्याकाळी 4 दरम्यान म्हणजे 5 मित्र आमचे, 1-2 कामगार होते, 6 मित्र आलेले, थोडंसं सामान आम्ही बाहेर घेतलं, त्यावेळी ते किती हॉलमध्ये बसले, हॉलमध्ये बसले, त्यांना मी जरा गप्प राहा शांतपणे ऐका, तर त्यावेळी आवाज 2-3 वेळा आवाज आला टन टन मोठ्याने, म्हणजे त्यांना ते बोलतात काहीतरी आहे प्रॉब्लेम. आणि दुसरं म्हणजे परत त्यांना मी गप्प राहून सांगितलं आणि दुसरं मुद्दामात असं बोललो का, घर माझं नाही, घर मला आतमध्ये घरात बसलेलं आहे, हा त्याचं घर, असं म्हटल्याबरोबर आतून आवाज आला, हुं मोठ्याने आवाज आला, मी सर्वांनी तो ऐकला आवाज, म्हणजे त्याने सर्वजण सांगतात म्हणजे कसं काहीतरी आहे तिथे आवाज आला म्हणून मोठ्याने, त्याच्यामुळे कसं म्हणजे काहीतरी ती शक्ती आहे की काय असं वाटतं ना, आवाज येतो ही असं होतं. मुलाचं काय, मुलगा कॉटवरून पडला होता तेव्हा कॉटचं, ते काय झालं होतं? हा ते त्याला ते कांचे आलेले होते, त्यामुळे तो आजारामुळे झोपलेला म्हणजे पहिल्यांदा तो मोबाईल घेऊन होता, तर मोबाईल घेतल्यामुळे थोडंसं त्याला मग झोप आल्याबरोबर त्याला काय समजलं नाही, नंतर डायरेक्ट कॉट उभी होऊन तो डायरेक्ट पडला खाली, त्यावेळी आईला त्याने आपल्या हाक दिली, म्हणजे काय आई हाक दिल्याबरोबर ती आली घरात, तो बघते तर कॉट अशी उभी झालेली होती ॲटोमॅटिक, पण ते आम्ही ते त्याची स्टेज हे करून सुद्धा बघितली, म्हणजे कसे ॲटोमॅटिक अशी होते का, तर त्याची शक्यता होत नाही होती. आता एक सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किंवा काही कुडाळमधून माणसं आली आहेत, ती काय करत आहेत आणि त्यांनी तुमच्याकडून त्यांना तुम्ही काय सांगितलं?
म्हणजे आज झालेला सगळा प्रकार काय घडलं ते मी सर्व सांगितलं. ते काय म्हणाले, त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं म्हणजे हे कोणतरी माणूस करतं असं आहे त्यांचं म्हणणं. पण ते मी सुद्धा म्हणत होतो पहिला कोणतरी हे माणूस नाटक करतो, दगड वगैरे मारतो हे माणूस मारतो हे सुद्धा मी म्हणत होतो. भिंतीतून जो आवाज यायला लागला तो कशामुळे, तो प्रश्न आम्हाला पडायचा. तो प्रश्न अजून अनुत्तरित आहे तुमच्या? आवाज येत आणि स्वतः माझ्या तो तुला भाऊ माझा त्यांनी स्वतः सुद्धा ऐकलो त्याला म्हणजे तू तुझ्या घराला जा म्हणून सांगितलं त्याने स्वतः सुद्धा त्याने. म्हणजे पहिल्यांदा मला वाटायचं एक बायकोच सांगते म्हणजे कदाचित बायकोला भास होतो आहे किंवा काय असं मला सुद्धा वाटायचं. त्यावेळी त्यांनी सुद्धा ऐकलं ना त्यावेळी मला खरं पटलं आवाज येतोय. आता तुमचं म्हणणं काय, तुमचं काय तुमची मागणी किंवा तुम्ही इथे राहता का आता की कुठे राहता? आता 2 दिवस आम्ही राहत नाही आमच्या तिकडे जे जुनं घर आहे तिथे आम्ही राहतो. ओके, आता सगळ्या व्हायच्यावर तुमचं म्हणणं काय, म्हणजे हे म्हणतायत सगळं तस त्याप्रमाणे वागायचं की कसं काय म्हणताय तुम्ही? वाटतं काहीतरी देवशक्ती वगैरे काहीतरी आत्मा किंवा काहीतरी असं काहीतरी आहे की काय म्हणजे असं म्हणजे असा थोडा भास सुरू व्हायचा कोणतरी असल्यासारखं. त्याच्यावर तुम्ही ठाम आहात म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी घडतंय या ठिकाणी? आणि दुसरं म्हणजे कसं, समजा मी असा विचार केला एकदा दोनदा ठराविक टाईमवर माणूस कोणतरी आवाज करू शकेल ताण, कधी कधी असा मध्ये मध्ये एकसारखा यायचा म्हणजे माझा भाऊ होता तो सुद्धा आम्ही जेवताना वगैरे यायचा. एकदा आम्ही म्हणजे जेवत असताना सुद्धा तो माझा भाऊ जेवायला बसला आणि मला फोन आला म्हणून मी बाहेर गेलो. तोपर्यंत भिंतीमधून मोठ्याने असा आवाज आला, खरा खरा कोणते करतो तसा आवाज आला. तो घाबरला, तो जेवणावरून लगेच उठला फोन म्हणून भिंती बघितलं तर भिंतीवर कमी होती. मग तिथे कोणतं काय दिसला पाहिजे किंवा काय, तर दिसला कोणी नाही फक्त आवाज आला मोठ्याने. कुठली भिंत होती ती, कुठल्या खोलीची? त्या साईडची, आता त्या कोपऱ्यामध्ये आवाज येतो सांगतो ना भिंत, तर त्या साईडला ना जरा पुढे आला असा. अनिसचे कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट राजीव बिले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संतोष देऊळकर यांच्या घरी भेट दिली. देऊळकर ज्या ज्या घटना सांगत होते त्याची शहानिशा सर्वांनी केली आणि आज रात्री त्या घरात राहून खरंच एखादी अमानवी शक्ती येते का याची शहानिशा करायची या मंडळींनी ठरवलं. आम्ही इकडे येतानाच एक गोष्ट लक्षात आली होती की भूत अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, परंतु इकडे आल्यानंतर आम्ही त्या वस्तुस्थिती पाहणी करावी असं आमचं ठरलं आणि वस्तुस्थिती बघितल्यानंतर काय जो काही निर्णय होईल तो लोकांसमोर जाहीर करावा असंही आमचं ठरलं. कारण फक्त जर मी सांगितलं असतं भूत अस्तित्वात नाही म्हणून तर लोकांचा विश्वास बसला नसता, परंतु त्यामुळे आम्ही या गावामध्ये आलो, वस्तुस्थितीची पाहणी केली आणि त्यावेळी काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या त्या अशा आहेत. घराच्या एकाच बाजूला हे आवाज येतात. दुसरी गोष्ट, आवाज लोखंडावर दगड मारल्यासारखा किंवा लोखंडावर काठी मारल्यासारखा येतो, म्हणून आम्ही त्या दृष्टीने घराची पाहणी केली. तर ज्या भागाकडे आवाज येतो त्या ठिकाणाकडनं निघून जायला एक वाट आहे, म्हणजे कोणताही मनुष्य जर त्या ठिकाणी आला तर तो त्या वाटेने येऊ शकतो आणि जाऊ शकतो. त्यानंतर तिथंच काठ्या पडलेल्या आढळल्या आम्हाला घराच्या बांधकामाच्या वेळच्या, त्या काठ्याने जर पत्र्यावर ठोकलं तर काठीने ठोकलेल्याचा आवाज जो येत होता तो येतो. पत्र्यावर समजा दगड फेकला तर येणारा आवाज त्या माणसाने ओळखला असाच येत होता, म्हणजे लांबून जरी कोणी दगड फेकला तरीसुद्धा आवाज येऊ शकतो. आता राहिला प्रश्न आमच्यासमोर एक मोठा होता तो म्हणजे लोखंडाचा आवाज कुठून येतो, आणि म्हणून आम्ही तिथं पाहणी केली तर तिथं लोखंडच पडलेलं होतं, एक डबडे वगैरे होते त्याच्यावर आवाज जर केला, विहिरीच्या प्लेटा पडलेल्या होत्या त्याच्यावर जर आवाज केला तर तो लोखंडाचा आवाज होता. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की हा आवाज कसा येतो याचं उत्तर आम्हाला मिळालं. आता आम्हाला हवं होतं की तो जो मनुष्य म्हणतो म्हणजे जो मालक होता घराचा त्याचं असं म्हणणं होतं की जी व्यक्ती आहे किंवा जी शक्ती आहे अमानवी ती म्हणते बाबा रे तू इकडे कशा गेलं घर सोडून जा असं म्हणतो. म्हणजे आम्ही एक गोष्ट निश्चित केली की तो माणूस मराठी आहे आणि तो स्थानिक आहे कारण तो बोलत होता कोकणीत. आता हे कोकणी भूत असा आहे का या दृष्टीने आम्ही पाहणी केली. तिथं काही पाईप पडलेले होते, ते पाईप पूर्णपणे पोकळ होते, त्या पाईपात जर बोललं तर तो येणारा आवाज आणि पाईपातून आम्ही काढलेला आवाज यामध्ये जवळजवळ साम्य होतं. त्यामुळे हा आणि हे सगळ्या गोष्टी घराच्या एकाच बाजूला पडलेल्या होत्या आणि त्याच बाजूने पळून जायला वाट होती. या क्षणाला जर आम्ही ते संपूर्ण सामान उचललं आणि जर दुसरीकडे नेऊन ठेवलं तर असा प्रकार निश्चितपणे घडणार नाही आम्हाला माहीत आहे, परंतु तरीसुद्धा लोकांची खात्री होणे गरजेचं आहे अजूनही. म्हणून आम्ही
या ठिकाणी सामान न हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे कोण भूत असेल किंवा जे कोण असेल त्याला अजूनही आम्ही स्कोप देतो, त्यांनी यावं, आपली अमानवी शक्ती आम्हाला दाखवावी. आमचे 10 ते 12 लोक इथं मुक्काम करतील, रात्रभर मुक्काम करतील, आणि त्याचप्रमाणे या घराला काही कॅमेरे आम्ही लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे कुठूनही लांबून जरी माणूस आला तरी तो कॅमेऱ्यामध्ये त्याचं चित्र निश्चितपणे येईल आणि दिसून येईल की ही गोष्ट खोटी आहे. आता प्रश्न एकच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनची आम्ही चालवलेली चळवळ डॉक्टरांनंतर, डॉक्टरांच्या मृत्यूनंतर खूपशी कमी झाली, आणि त्यामुळे हे प्रकार पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडत आहेत असं आम्हाला वाटायला लागतंय. जर अशा प्रकारचे कार्य घडत असतील तर आम्हाला पुन्हा अंधश्रद्धा निर्मूलनला जाग घ्यावी लागेल आणि हे प्रकार निपटावे लागतील. आणि तसं झालं तर खऱ्या दृष्टीने आम्ही डॉक्टरांचं काम केलं याबद्दल आम्हाला समाधान वाटेल. अशा प्रकारच्या घटना घडण्यामागे अनेक कारणं असतात. एक या ठिकाणचं कारण सुद्धा मी सांगू शकतो, परंतु अशा प्रकारच्या घटना घडण्यामागचं कारण असं असतं, काही वेळा तो मालक जे घटना घडतो म्हणून सांगतो तो सिझोफेनिक असू शकतो, त्यामुळे त्याच्या मानसिक असंतुलनामुळे तो त्या घटना घडतो असं सांगतो. त्यामुळे ती शक्यता इकडे मी पडताळून पाहण्याची प्रयत्न केला, परंतु ती शक्यता मला या ठिकाणी तशी आढळली नाही. त्याचबरोबर ज्यावेळी एखाद्या सामायिक जमिनीमध्ये घर बांधलं जातं, त्यावेळीसुद्धा दुसऱ्या सामायिकातील को ओनर किंवा मालक किंवा त्याचा सहभागदार त्याला त्रास देतो, कारण त्याने घर सोडून जावं म्हणून. त्याकरता त्यावेळी अशा घटना घडू शकतात, परंतु ती शक्यतासुद्धा या ठिकाणी आढळली नाही. परंतु या ठिकाणी मला एक शक्यता आढळली महत्त्वाची, म्हणजे ती म्हणजे हे घर एका बक्षीसपत्राने या मालकाने घेतलेलं आहे, आणि ते बक्षीसपत्रां देण्यापूर्वी 2-3 कुटुंबांचा, 2-3 घरांचा लक्ष या घराकडे होता, ही या जागेकडे होता, आणि ही जागा त्यांना हवी होती. आणि त्या दृष्टीने जर कोणता प्रकार घडलेला असेल तर ती शक्यता बघावी लागेल. परंतु काहीही असलं तरीसुद्धा ही गोष्ट अमानवी नाही आहे, ही गोष्ट मानवीच आहे हे यत्न आपल्याला निश्चित करावं लागेल. मला एक सांगावं असं वाटतं आहे की वयोवृद्ध लोकांना किंवा म्हाताऱ्या लोकांनी जर हा देव आहे आणि हा भूत आहे आणि हे आहे सांगितलं तर मी समजू शकतो, पण शाळेतल्या लहान लहान मुलांनासुद्धा जर हे भूत आहे असं जर वाटायला लागलं तर पुढची पिढी आपल्याला खूपच धोकादायक बनू शकते. आता एक चांगली गोष्ट आहे, माझ्यावर एक छोटी मुलगी होती, तिने नाईक नाईक म्हणून छोटी मुलगी होती, क्षमा काय नाव तिचं, पूर्वा किंवा काय ते नाव होतं माझ्यावर मगापासून ती होती, सारा सारा नावाची मुलगी होती आता शेजारची. तिने मला स्पष्ट शब्दात सांगितलं, काका काय नाही हो, भूतबीत काय नाही असा, या प्लॅस्टिक फाटला आणि काहीतरी जाता तिकडे, मी काय विहानही नाही असं ती छोटी मुलगी सांगू शकते. आणि हे आपल्याला खूप आशादायक आहे, कारण छोट्या मुलांमध्ये सुद्धा भूत नाही ही भावना त्यातनं निर्माण झालेली आहे. परंतु त्याचबरोबर एक या घरात राहणारा छोटा मुलगा, 7वी 8वीत असलेला छोटा मुलगा मला म्हणाला, नाही 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 माझा विश्वास नाही, हे भूतच आहे असं त्याने सांगितलं. कारण त्या मुलाला आलेला अनुभव जरा वेगळा होता, तो मुलगा कॉटवर झोपलेला होता, अचानकपणे तो कॉटच्या खाली पडला आणि कॉट कलटी होऊन उभी राहिली असं त्याच्या बाबतीत घडलं. आम्ही त्या कॉटची पाहणी केली, कॉटवरनं जर कोणी ती कॉटवरनं जर कोणीही खाली पडला तर ती कॉट लोखंडी कॉट होती आणि ती त्याच्या खाली पडण्याच्या वजनाने उभी राहू शकते हे आमच्या लक्षात आलं. तशी ती उभी राहिलेली होती आणि त्याचबरोबर त्या मुलाला कांजण्या आलेल्या होत्या, तो तापाने आजारी होता, आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर अशा प्रकारे घटना घडू शकतात. आणि मनात एक भरण, त्यापूर्वीच या घटना घडलेल्या त्याने ऐकलेल्या होत्या किंवा त्याला कोणी सांगितलेल्या होत्या. आज आम्ही या ठिकाणी थांबण्यामागचा उद्देश, आम्ही आमची मोहीम सफल केलेली आहे या क्षणाला असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कुठलीही अमानवी शक्ती इथं नाही, ही मानवी शक्ती मानवाला त्रास देते आहे. या या उत्तरापर्यंत आम्ही आलेलो आहोत. आम्ही इकडे येण्याचं आमचं काम संपलेलं आहे, आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. मालकाच्या मनात सुद्धा याबद्दल कोणताही संशय नाही आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही काढून दाखवलेले आवाज आणि येणारे आवाज हे एकच आहेत. प्रश्न दुसरा असा उरतो की ही शक्ती माणूस कोण आणि तो शोधून कसा काढायचा, हे हा प्रश्न अर्थात पोलिसांचा आहे, हा प्रश्न आमचा नाही आहे. त्या माणसाला शोधत फिरणं किंवा काय करणं त्याचंसुद्धा उकल आम्ही घेऊ, पण ती आजच्या रात्रीतच होईल असं नाही. मग प्रश्न तिसरा असा उरतो आहे की आम्ही इथं रात्री कशासाठी थांबणार, जर प्रश्नच संपले आहेत तर आम्ही घरी का नाही जाणार. तर आमची माणसं इथं थांबणार कारण या घराला पूर्णपणे आम्ही कॅमेरे लावलेले आहेत, थोड्या वेळाने लावलेले असणार, आणि त्या कॅमेऱ्यामध्ये जर कोण आलं, भूत आलं,
तरी सुद्धा त्याची प्रतिमा घेतली जाईल असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे कोणी माणसं असतील त्यांची प्रतिमा सुद्धा त्या उठणार आहे आणि आम्हाला जर खरोखरच त्याचं उत्तर मिळालं तर ते खूप चांगलं होईल. तो माणूस जर मिळाला तर म्हणून आम्हाला थांबावं लागेल. आणि दुसरं थांबण्यामागचं एक मोठा उद्देश आमचा हा आहे की लोकांच्या मनातली भीती कमी करणं हे आमचा उद्देश आहे. आता इकडे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आम्ही केलेल्या कामामुळे भीती कमी झालेली आहे, नष्ट झालेली आहे, ते प्रत्येकाला माहीत आहे की यामागे काहीतरी सायन्स आहे, काहीतरी शास्त्र आहे, काहीतरी माणूस आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु आम्ही इथं राहिलो नाही तर ती अमानवी शक्ती, मानवी शक्ती इथं घुसेल, तो मनुष्य उसंध्याकाळी येईल आणि परत आमच्या माणसांना घाबरवण्याचा प्रयत्न करेल. तसं केलं तर सकाळ दुपारपासून जे काही आम्ही केलं आहे त्याच्यावर पाणी पडेल. म्हणून आमची माणसं इकडे राहतील, प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावतील आणि नंतर उद्या सकाळी निघून जातील. आणि इथं आम्ही राहिल्यानंतर मला निश्चित खात्री आहे की रात्रभरात कोणतीही घटना घडणार नाही, कारण त्या माणसाची किंवा त्या अमानवी शक्तीची अस्तित्वात असेल नसेल तर तिची हिंमतच नाही की इथं यावं. आणि लोकांच्या समाधानासाठी मी सांगतो, लोकांच्या समाधानासाठी मी सांगतो, खरोखरच अमानवी शक्ती असेल तर हे आमचं आव्हान आहे त्या अमानवी शक्तीला, हे घर कशात बांधलंय म्हणण्यापेक्षा तू इकडे आता कशा गेलोय तर आमका येऊन सांग, आम्ही काय ते असेल त्याला उत्तर देऊ. या प्रकारामुळे सगळीकडे तर्कवितर्कांना उधाण आलंय. आज सुद्धा सायंकाळी अनेक ग्रामस्थ नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी देऊळकरांच्या घराच्या आजूबाजूला जमले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या, पण कुडाळहून गेलेल्या नागरिकांच्या मनात मात्र या प्रकाराचा छडा लावायचा हाच विचार होता. त्यासाठी आज रात्रभर 10 ते 12 जण या ठिकाणी राहणार आहेत. घराच्या बाजूला कॅमेरेसुद्धा लावले आहेत. राजन बोबाटे, साईनाथ जळवी, ॲडव्होकेट निखिल गावडे, नागेश निंबळेकर, पाळा राणे अशा मंडळींनी आता चंगच बांधलाय की या मागची वस्तुस्थिती लोकांसमोर आणायची. तरच कळेल की नेरूरमध्ये संतोष देऊलकर यांच्या घरात नेमका कसला खेळ चाले. निलेश जोशी, कोकण 9, कुडाळ.